हाडांच्या आणि कॉस्मेटिकच्या दुनियात तुम्हाला हवं ते उपलब्ध असणार, एकाच वेळी मुला मुलींच्या व महिलांच्या खरेदीची इच्छापूर्ती करणारे खास दालन आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक। किड्स वेअर मध्ये मुला मुलींसाठी सर्व व्हरायटीज, लेडीज साठी टॉप लेगिंग्स सर्व साइज मध्ये उपलब्ध, ओढणी हँडलूम मध्ये सर्व प्रकार मिळतील, तसेच कॉस्मेटिक मध्ये सर्व व्हरायटीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक। तुमच्या सौंदर्याला खुलवण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता कराड रोड बापट हॉस्पिटल समोर विटा। पुतळा बसविण्या संदर्भात सकारात्मक चर्चा, आवश्यक परवानग्यांची पूर्तता करून छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा लवकरच निर्माण करण्यात येईल, नामदार जयंत पाटील। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जतेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यासंदर्भात मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी बोलताना ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे स्फूर्तीचे व आदराचे स्थान आहेत, त्यांचा पुतळा बसवताना त्यांचे पवित्र राखले जावे यासाठी आवश्यक सर्व परवानग्यांची पूर्तता करून घेण्यासाठी पुतळा समितीने परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे तातडीने सादर करण्याची सूचना केली आहे। येत्या 8 ते 10 दिवसात आवश्यक परवानग्यांची पूर्तता करून लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा निर्माण करण्यात येईल। प्रशासनाने कला संचालनालय, मुख्य वास्तू विशारद, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह संबंधित सर्व यंत्रणांकडून याबाबतच्या परवानग्या मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा। पुतळा बसविणार असताना तो रस्त्याच्या मध्यभागी असल्याने कोणत्याही वाहनाच्या माध्यमातून त्यास हानी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, तसेच पुतळ्याच्या संरक्षणासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवावा असेही सुचवलं आहे। यावेळी खासदार संजय पाटील, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडा, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले बर्डे, जत प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, तहसीलदार जीवन बनसोडे, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता सागावकर, पुतळा समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार विलासराव जगताप आदी उपस्थित होते। या बैठकीत असा एक निर्णय झाला की सगळ्या बाबी पूर्ण करून लवकरात लवकर येणाऱ्या 15 दिवसात शिवाजी पुतळा प्रतिष्ठापना करण्यासाठी प्रशासन आणि समिती असे एकत्रितरित्या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करून आपल्या ठिकाणी या बैठकीत असा निर्णय झाला आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर मूर्ती प्रतिष्ठापना सर्वांच्या समावेशक अशा सगळ्यांच्या उपस्थितीत हा एक भव्यदिव्य मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येईल। नामदार जयंतराव पाटील, जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, एस पी साहेब, मॅडम साहेब, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी, खासदार संजय काका पाटील आणि पुतळा समितीचे सर्व अध्यक्ष यांची आज जयंत पाटलाच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये पूर्वी ठरल्याप्रमाणे आहे त्या जागीच पुतळा बसवण्याचे ठरले आणि त्याच्यासाठी लागणारे जे दाखले आहेत ते दाखले मिळवण्यासाठी, मुंबईचे दाखले ते मिळवण्यासाठी नामदार जयंत पाटील सहकार्य करण्यास ठरले आणि जिल्ह्यातले जे दाखले आहेत त्याच्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं या सध्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी साहेब यांनी मान्य केलं, त्यामुळं पुतळ्याच्या वादावर पडदा पडून आयत्या जागी नियमाप्रमाणे पुतळा बसवण्याचे ठरले आणि त्याला सर्वांनी संमती दिली। जॉकेश अदाटे, जत।